अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे देवठाण जिल्हा परिषद गटाचा बालानंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात शाळकरी बाल चिमुरडे हरकून गेले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण समिती अहमदनगरचे सदस्य श्री जालिंदरजी वाघचौरे यांच्या हस्ते पार पडले. या मेळाव्यास गणोरे, देवठाण, टाकळी व कुंभेफळ या केंद्रातील 48 शाळांमधील सुमारे 2000 अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भव्य बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा, झांज पथक, लेझिम पथक, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, पथनाट्य, वेशभूषा, वारकरी व आदिवासी काठी नृत्य अशा विविध पथकांचा समावेश होता. गावातील मुख्य चौकामध्ये भाजी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. भाजी बाजारात होणाऱ्या व्यवहारांमध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाखाणण्याजोगे होते. इडली, गुलाबजाम, चटपटीत भेळ, मिसळपाव, शेवपुरी, पाणीपुरी, चणे फुटाणे, गावरान अंडी अशा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षकांनी खाण्याचा आनंद घेतला. चिमुरड्यांनी थाटलेल्या खाद्यपदार्थ दुकाने व भाजीपाला विक्रीतून सुमारे 80,000 उलाढाल झाली. खाद्यपदार्थांच्या स्टॉलसोबतच विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक खेळांची दालने उभारली होती. चित्रकला, हस्तकला, शैक्षणिक साहित्य या दालनांचाही यात समावेश होता. चालता बोलता या कार्यक्रमाने उपस्थितांचे मन वेधून घेतले. ग्रामस्थांनी मेळाव्यास आलेल्या बाळगोपाळांसाठी भोजनाचे सुंदर नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात प्रश्नमंजुषा आणि मागील वर्षी इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या नृत्य व नाटिकांनी उपस्थितांची मने जिंकली. नमस्कार, मी अरविंद कुमार, गट शिक्षणाधिकारी म्हणजे समिती अकोले. आपल्या आजच्या या डोंगरगावच्या या शाळेच्या प्रांगणामध्ये बाल आनंद मेळावा गट देवठाणचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. यामध्ये गट देवठाणमधल्या सर्व जिल्हा परिषद शाळा या सहभागी होत आहेत. या बीटचे विस्ताराधिकारी मिस्टर विस्ताराधिकारी गोरगे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व शाळा, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांनी आपले खाद्यपदार्थ, वस्तू, सर्व साहित्य जे निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे, ते या ठिकाणी ते दाखवणार आहेत, त्याचा आनंद घेणार आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या या तालुक्याचे शिक्षण समितीचे सदस्य आदरणीय जालिंदरजी ऑफिसर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येत आहेत. आणि त्याचबरोबर या ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या कार्यक्रमामधून सहभाग दाखवला, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष असा आनंद. लकी ड्रॉ मधून स्टडी टेबल, स्कूल किट आणि 63 कंपास बॉक्स विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी गायलेल्या गीताने विद्यार्थी व उपस्थितांची मने जिंकली. या भव्य मेळाव्यास प्रास्ताविक श्री बाळासाहेब दोरगे साहेब यांनी केले. यावेळी कॉम्रेड कारभारी उगले दादा पाटील वाघचौरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गावचे सरपंच बाबासाहेब उगले यांनी सर्वांचे आभार मानले. या ठिकाणी एकूण देवठाण गटातल्या 48 शाळा आल्या. या सर्व शिक्षकांना, सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना मी शुभेच्छा देतो आणि मुलांनाही या बालानंदमुळे जो व्यवहारिक ज्ञान प्राप्त होणार आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. बालानंद मेळाव्याच्या निमित्तानं प्रथमतः प्राथमिक शाळेतील शिक्षक, सर्व 48 शाळेचे शिक्षक या ठिकाणी आपल्या प्रत्येक शाळेतील मुलांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्यांचं आणि विशेषतः विस्तार प्रमुख दोरगे साहेब यांचं मी अभिनंदन करतो. या निमित्तानं त्यांनी माध्यमिक शाळा या इंग्लिश मिडियमपेक्षाही चांगल्या उच्च प्रतीच्या आहेत हे त्यांनी एवढ्या जवळजवळ मला वाटतं 10-15 वर्षापासून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या ठिकाणी ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगू शकतो की माध्यमिक शाळांमधून जी मुलं तयार होतात ती इंग्लिश मिडियमपेक्षाही चांगल्या पद्धतीनं तयार होतात हा अनुभव आता पालकांनाही आलेला आहे आणि मुलांचं नुकसान त्या निमित्तानं होणार नाही असं मी बालकांना निश्चितपणाने सांगतो. कारण मेरिटमध्ये माध्यमिक, मराठी माध्यमिक शाळेंचेच मुलं जास्त मेरिट घेऊन येऊन राहिलेली आहेत. इंग्लिश मिडियमच्या मुलांना मेरिट मिळत नाही आणि त्यामुळं
दहावीच्या परीक्षेनंतर त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे आणि ही जनजागृती झाल्यामुळं त्या मुलांचं नुकसान निश्चितपणानं होणार नाही अशी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती अकोले आणि जिल्हा परिषद गट देवठाण अंतर्गत बाल आनंद मेळाव्याचा दिनांक 18 डिसेंबर 2019 रोजी आज आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद गट देवठाणमधल्या 48 शाळा सहभागी होत आहेत. 48 शाळांमधली वेगवेगळ्या प्रकारची पथके याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि दिवसभरामध्ये भरगच्चा असा कार्यक्रम आहे. 62 प्रकारचे फूड स्टॉल आणि भाजी बाजार याच्यामध्ये आपला दिसून येणार आहे. ह्या एक दिवसामध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीचा आनंद घेणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ, त्याचबरोबर भाजी बाजार, फूड स्टॉल याच्या माध्यमातून मुलांना जीवनव्यवहाराचं खऱ्या अर्थानं शिक्षण भेटणार आहे. या सर्व उपक्रमाचं नियोजन करण्यासाठी तालुक्या जिल्हा परिषद गटामधल्या 48 शाळा, त्याचबरोबर 48 शाळांमधले मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि सगळे शिक्षक यांनी एक आठवडाभर मेहनत घेतलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण हे जी बालदिंडी आहे त्या बालदिंडीचं आहे. बालदिंडीमध्ये 18 पथकं आहेत आणि ह्या 18 पथकांमधून लेझिम पथक, झांज पथक, पथनाट्य, त्याचबरोबर वारकरी दिंडी, त्याचबरोबर काठी नृत्य असे वेगवेगळ्या प्रकारची नृत्य आहेत आणि ह्या वेगवेगळ्या नृत्यांच्या माध्यमामधून समाज प्रबोधन करणं आणि समाजाला शिक्षणाच्या दृष्टिकोनामधून सगळ्यांचं मन वळवणं, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळांची जाहिरात करणं, कारण मराठी माध्यमाच्या शाळा दुनियेच्या बाजारामध्ये कुठल्याही शाळांच्या तोडीमध्ये कमी नाहीत अशा प्रकारचा संदेश देण्याचा आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र, प्लॅस्टिकमुक्त शाळा हा सगळ्यात मोठी थीम घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत आणि या निमित्तानं मी सर्व ग्रामस्थ, सगळे शिक्षणप्रेमी नागरिक यांना एक आवाहन करतो की दिवसभरामधल्या या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि शांततेने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मुलांना प्रेरणा द्यावी, शिक्षकांना प्रेरणा द्यावी आणि सगळ्यांनी आनंद लुटावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिक्षण विभागाच्या पुढाकारानं देवठाण जिल्हा परिषद गटातील जे काही मराठी शाळा आहेत त्या शाळेचा एक बाल आनंद मेळावा या ठिकाणी घेतला. खरं म्हणजे या गावच्या ग्रामपंचायत त्यांचे सदस्य, या गावातील शिक्षण संस्था त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, उपशिक्षक, या गावातील सेवा सहकारी सोसायटी असेल, पतसंस्था असेल, माझ्या गावातील तरुण मित्र आणि सगळे तरुण पदाधिकारी यांना मी धन्यवाद देईल का बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात बहुउद्देशीय असणारा कार्यक्रम या गावामध्ये घेण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला त्यांना मी धन्यवाद देतो आणि या निमित्ताने या गावचं आद्य नागरिक या नात्यानं या पंचायत समितीनं, शिक्षण विस्तार अधिकारी या सगळ्या त्यांच्या स्टाफनं जो एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे का, या पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व विभागाला मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या या उपक्रमाला मी शतशः पाठिंबा देतो. धन्यवाद. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ, विस्तार अधिकारी राजेश पावसे, केंद्र प्रमुख राजेंद्र बागडे, अशोक ढगे, नाथू मुठे, बाबासाहेब जगताप, शाखा पोलीस अधीक्षक महावीर धोदड, दादा पाटील वाघचौरे, विठ्ठल उगले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व उपसरपंच अशोकराव उगले, योगी केशवबाबा, अरुण शेळके, माजी PSI नारायण उगले, वीरगावचे सरपंच नवनाथ कुमकर, गणोरेचे सरपंच वंदना दातीर, सुगावचे सरपंच महेश वैद्य, RK उगले, संतोष कदम, एकनाथ गोरडे, उपसरपंच देवराम आगिवले, सुनील उगले, अण्णासाहेब उगले, चंद्रभान उगले, सुनील उगले, भाऊसाहेब ढमाले, भाऊसाहेब दराडे, राजेंद्र आमरे, हरिभाऊ उगले, सुरेश उगले, ज्ञानेश्वर उगले, किरण उगले, रघुनाथ हंडे, रावसाहेब उगले, ग्रामसेवक बजरंग चौधरी, सूर्यभान सणप, विक्रम सहाणे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव, सरोदे वस्ती, पिंपळमळा 1, पिंपळमळा 2 ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. वृत्तसंकलन विभाग, जनमत मराठी न्यूज, संगमनेर.